यांची फ्लॅगशिप असणारी नवी मिनी क्लब मॅन आता भारतात दाखल झाली आहे. गोकार्टचा थ्रिल देणारी ही कार लक्ष तर वेधून घेतीच आहे, पण एकट्यानं किंवा कुटुंबासोबत जर ड्राईव्हला जायचं असेल तर एक उत्तम पर्याय सुद्धा आहे. भारतात पहिल्यांदाच दाखल होणारी मिनी क्लबमॅन आपल्या स्टाईलनं आणि आपल्या फॉर्मनं कारप्रेमींच्या मनावर चांगली छाप पडते. अर्बन अपील जपणाऱ्या या कारमध्ये ब्रिटिश क्राफ्टमनशिप आणि जर्मन इंजिनिअरिंग यांचा उत्कृष्ट मेळ आहे. तसंच नव्यानं डिझाईन करण्यात आलेले एलईडी हेडलाईट्स आणि एलईडी रिअर लाईट्स या कारचा लुक अधिक क्लासी करतात. थ्री सिक्स्टी लिटरचा बूट स्पेस असून रिमोटनं किंवा रिअर बंपरच्या खाली नुसता पाय सरकवून देखील बूट ओपन करता येतं आणि हे एक अनोखं वैशिष्ट्य या कारमध्ये आहे. एक नजर टाकूया त्या कारच्या इंटिरियरवर. ह्या गाडीचं जर पूर्णपणे इंटिरियर जर आपण बघितलं तर अतिशय आधुनिक असं इंटिरियर या गाडीमध्ये आहे, आणि खास करून डॅशबोर्ड. या डॅशबोर्डमध्ये सेंट्रल डिस्प्ले इंटिग्रेट करण्यात आलेला आहे. एलईडी रिंगने वेढलेला आणि स्टँडर्ड वैशिष्ट्य असून 6.5 इंची रेडिओ मिनी व्हिज्युअल बूस्टने युक्त आहे. त्याचबरोबर इन्फोटेनमेंट, टेलिफोन, ड्रायव्हर, व्हेकल यांच्याशी संबंधित सगळ्या फंक्शन्स तुम्हाला ह्या डॅशबोर्डमध्ये बघायला मिळतील. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हेच फंक्शन्स अगदी तुम्हाला तुमच्या हाताशी स्टेअरिंगमध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळे फंक्शन्स मिळतील. अगदी या गाडीचं सिलेक्शन आणि कंट्रोल ही कार्यसुद्धा या सेंट्रल कन्सोलमध्ये असणाऱ्या कंट्रोलरने तुम्हाला पूर्णपणे सांभाळता येणार आहे. त्यामुळे अतिशय आधुनिक असं या मिनी क्लबमॅनचं डॅशबोर्ड आपल्याला आहे. .2 सेकंदात 100 किलोमीटर इतका वेग गाठून थरार देणाऱ्या मिनी क्लबमॅनची किंमत सुरू होते 32 लाखांपासून. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सह मनुश्री पाटील, आयबीएन लोकमत, मुंबई.